सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करीत आहे. मी मंत्री म्हणून या सरकारमध्ये काम करीत आहोत. नव्याने सरकारमध्ये अजित पवार आल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात खाते बदल झाल्याने नाराज नसल्याची प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. मृदू व जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सुधाकरराव नाईक हे आहेत, त्यामुळे त्यांचे स्वप्न पुढे नेण्याची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री हे जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पडेल. राज्यामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये युतीचं सरकार आल्यानंतर या युतीच्या सरकाराचं नेतृत्व माननीय शिंदे साहेब करतात, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात, आणि आता नव्याने अजितदादा पवार हे यांचासुद्धा समावेश झालेला आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी हे सरकार आज सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून खऱ्या अर्थानं काम करत आहे. आज मंत्री म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही जर या सरकारमध्ये काम करतो आहे तर वेगवेगळे निर्णय वेगवेगळे धोरणं घेऊन सर्वसामान्य माणसाला या निर्णयाचा कसा फायदा होईल किंवा वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून निर्णय घेतल्या जाते आणि त्या माध्यमातून लोकांचं या ठिकाणी हित जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्या जाते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जी जबाबदारी याच्यापूर्वी दिली तीसुद्धा आम्ही पार पाडलेली आहे आणि आतासुद्धा जी जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर सोपवलेली आहे ती या ठिकाणी आम्ही सर्वजण मंत्री काम त्यांच्या नेतृत्वात करणार आहोत. एक दिलाने आम्ही सर्वजण काम करतो आहे. शेवटी हा महाराष्ट्र प्रगतीपथावर नेणं या महाराष्ट्रामध्ये चांगले निर्णय आणि चांगले धोरणं आणून सर्वसामान्य माणसाचा या ठिकाणी हित आणि फायदा कसा होईल हाच उद्देश या ठिकाणी सर्वांचा आहे आणि म्हणून एक दिलानं या ठिकाणी आम्ही सर्वजण काम करतो आहे. आता आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी मृदू व जलसंधारण खात्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहेत आणि हीसुद्धा जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये यशस्वीपणे मी पार पाडणार आहे. अजिबात मी नाराज नाही किंवा कोणी नाराज असण्याचं कामच नाही. शेवटी कॅबिनेट मंत्री म्हणून आम्ही मंत्रिमंडळामध्ये आहोत. सातत्यानं कॅबिनेटच्या बैठका होत असतात. एकत्रित महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नावर किंवा अनेक विषयावर कॅबिनेटमध्ये चर्चा होत असते. परंतु आता वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय हे जबाबदारी देत असतात आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय जी जबाबदारी देतील ती सर्वजण आम्ही आनंदाने पार पाडत असतो. आता जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाची माझ्याकडे होती आतापर्यंत. आता ती बदलून माझ्याकडे मृदू व जलसंधारणाची जबाबदारी दिली आहे. तीसुद्धा मी आनंदाने पार पाडणार आहे. नक्कीच या खात्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जलसंधारणाची चांगली कामं करण्याचा प्रयत्न मी विभाग आणि माननीय मुख्यमंत्री मोदींचे जे काही या खात्याच्या संदर्भात चांगलं काम व्हावं अशी इच्छा आहे ते काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझ्याकडून होईल.